आय कॅन नॉट. आता आपली मसाल्याची लेअर कंप्लीट झालेली आहे. आता आपण फ्राय केलेले माशांचे पीस त्याच्यावर ठेवणार आहोत. कोथिंबीर टाकतोय. नमस्कार मित्रांनो, मी रितेश शिंदे आणि तुम्ही पाहता फार्म लाईफ. आजचा व्हिडिओ खूपच धमाल आहे मित्रांनो. आजच्या व्हिडिओमध्ये मी मरळ पकडलेले आहेत आणि पकडलेल्या मरळची बिर्याणी बनवलेली आहे. तर या मरळ मी कशा पकडल्या आणि त्याची बिर्याणी कशी बनवली हे पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज आपलं चॅनल नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईकही करा. धन्यवाद, आभारी आहोत. मित्रांनो, जवळजवळ 1.5 महिन्यानंतर आज पहिल्यांदा मरळ फिशिंगसाठी आलो आहे. थोडंसं ऊन पडतंय बघा आणि वातावरण पण बदल झालं आहे. अन्नातील जे पाणी सोडलं होतं त्याची धार कमी झालेली आहे. तर बघू आपल्याला काय भेटतं आहे का नाही. आलो आहे आपण आता स्पॉटवर. पाहू शकाल बऱ्यापैकी नदीत म्हणून बऱ्यापैकी पाण्याची धार चालू आहे. तरी बरंच पाणी कमी झालेलं आहे आणि हीच हा जो स्थिरावा दिसतो आहे आपल्याला कडेने आपण त्याच्यामध्येच खेळणार आहे. तर आता सेटअप करून घेतो आहे दोघं पण लगेच. प्रकाश वरच्या साईडला खेळेल आणि मी खालच्या साईडला खेळणार आहे. आपला रॉड आणलाय डायवा डी वेव. डायवा डी वेवचा रॉड आहे बघा. मस्त रॉड आहे. सुरुवातीपासून माझ्याकडे हा रॉड आणि आजपर्यंत भरपूर मरळ ठोकले त्याच्यावर. मित्रांनो, वरच्या साईडचा धागा असतो बघा, त्याला काय करायचं आपण सुरुवातीच्या टोकावर एक 2 गाठी द्यायच्या चांगल्या. आता मी 2 गाठ दिल्यात आणि असा डबल करायचा. डबल केल्यानंतर परत या तोंडावर 3 गाठी द्यायच्या. 3 किंवा 2 गाठी दिल्या तरी चालतंय. ग्रीन वापरतो आज जास्त ग्रीन आहे. हा जर लांब नाही काश झाला तर मग दुसरा प्रकाशकडनं घेतो. याचे गळ थोडे वरती आहेत पण आपण अजून थोडेसे वर उचलणार आहे. आता गळ आपण उचलून घेतले. चला आता सुरुवात करतोय. काय रे, इकडून तेवढे दूर जात आहे. पके असं झटक देत घ्यायचं. Thank you.
कप झाले. चांगली साईज आहे. पक्या येर इकडे फिश व्यान. आय सेड नॉट. आता नाही सुट्टी पडलो राव. हे बघा पडलो पण मरळ नाही सुटली. हा बघूया आता. तर आता याचे सुद्धा गळ मी वरती करून घेतोय. एवढे वरती बास होत ते. सुरुवातीला हे खाली असतात ते थोडेसे आपण वरती उचलून घ्यायचे. आता ऑरेंज कलरचा ट्राय करून पाहतो. ऑरेंज आणि पिवळा आहे. मित्रांनो, एकच मरळ मिळाली आहे. बऱ्याच वेळ प्रयत्न केला आणि वेगवेगळ्या प्रकारचे फ्रॉगसुद्धा ट्राय करून पाहिले पण नंतर काय मरळ मिळालेलं नाही आहे. पाण्याची कंडिशन आपण पाहिले असेल, गढूळ पाणी आहे, त्याच्यामुळं मरळ लवकर अटॅक करत नाही आहे. तर थोडं पाणी क्लिअर झाल्यानंतर परत एकदा आपण ट्राय करणार आहोत. कप झालेली आहे. नेमका कॅमेरा बंद केला होता. बरी साईज आहे. चांगली साईज आहे. नेमका कॅमेरा बंद केला आणि तिने अटॅक केला. वेळ झाला प्रयत्न करत होतो. शेवटी सफलता हात मी लगी. चांगली साईज आहे. अर्धा किलोच्या वरती असन. अजून एक काढलेली आहे मला. टोटल दोन होत्या. बघू थोडा वेळ अजून प्रयत्न करू त्याच ठिकाणी. काय आबू? तर मित्रांनो, आपण आणलेला मासा आता साफ करून घेतोय. बघा बाळाने सुरुवात केली साफ करायला. मित्रांनो, मरळचे आता खवले काढून घेतलेले आहे सगळे.
कट करून घेतोय आता. बघा मित्रांनो, आपण मासा कट करून स्वच्छ धुवून घेतलेला आहे. आता आपण याची रेसिपी बनवणार आहोत. मित्रांनो, आपण बिर्याणीसाठी तांदूळ शिजवून घेतोय. जास्त शिजवणार नाहीये, थोडासा 70-80% आपण तांदूळ शिजवून घेणार आहे आणि मग गॅस बंद करून हा तांदूळ काढून घेणार आहोत बिर्याणीसाठी. तर मित्रांनो, आपण मासे मॅरिनेट करण्यासाठी सर्वात पहिलं आलं लसूण पेस्ट घेतलेली आहे. अर्धा चमचा मीठ टाकतोय, अर्धा चमचा हळद टाकतोय, थोडीशी मिरची पावडर, त्यामध्ये आपण अर्धा लिंबू पिळून घेतोय. आता हे मिश्रण आपल्याला एकजीव करून घ्यायचंय. आता स्वच्छ धुतलेले माशाचे पीस घेतोय. हे व्यवस्थित त्याला मसाला लावून घेतो आपण जो मॅरिनेशन तयार केल्याचे. पाहू शकाल माशांना मी मसाला व्यवस्थित लावून घेतलाय आणि हे आता मॅरिनेट होण्यासाठी आपण जो कमीत कमी 15-20 मिनिटं असेच ठेवणार आहोत. उंदीर मामा मित्रांनो, आपण कढईमध्ये तेल गरम करून घेतलंय आणि आपण आता त्याच्यामध्ये खडे मसाले ऍड करणार आहोत. सर्व प्रकारचा खडा मसाला आहे बघा, आपण पाहू शकाल. तर तो त्याच्यामध्ये आपण ऍड करतोय. सर्वात पहिलं तेजपत्ता टाकतोय आणि त्याच्यानंतर मग बाकीचे मसाले. ठीक आहे, मसाले आता गरम झालेत. आपण त्यामध्ये कांदा ऍड करतोय. मित्रांनो, आपला कांदा आता व्यवस्थित परतत आलेला आहे बघा, आपण पाहू शकाल. कांदा आपल्याला चांगला परतून द्यायचा आहे. आता आपण कांदा परतत आल्यावर आपण त्यामध्ये बारीक चिरलेला टोमॅटो ऍड करतोय. आपण मिरच्या चिरून घेतले होते बघा, हिरव्या मिरच्या आहे, तर ते त्याच्यामध्ये ऍड करतोय आता. मिरच्या परतल्यानंतर आपण त्याच्यामध्ये थोडीशी हळद ऍड करतोय. मीठ घेतोय चवीनुसार. आणि थोडेसे घरचे मसाले ते ऍड करतोय. कांदा लसूण मसाला आहे आणि त्याच्यानंतर थोडीशी कोथिंबीर सुद्धा टाकतोय. कट करून ठेवली होती मागाशी, व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. आता हा मसाला व्यवस्थित शिजण्यासाठी आपण त्याच्यामध्ये थोडस पाणी ऍड करतोय. एकदम थोडं पाणी ॲड करायचं, जेणेकरून आपला जो मसाला आपण तयार केला आहे तो व्यवस्थित शिजेल. आता आपण हा मसाला शिजण्यासाठी ठेवून देऊया आणि दुसऱ्या गॅसवर आपण मासे फ्राय करून घेऊया थोडे थोडे. ते बघा मित्रांनो, आपला मसाला आता जवळजवळ तयार होत आलेला आहे. आपले मासे सुद्धा व्यवस्थित मॅरिनेट झालेत. आता ते आपण हलके हलके फ्राय करून घेणार आहोत.
मित्रांनो आपले माशाचे पीस आता फ्राई झालेले आहेत, आपण काढून घेऊया. पीस काढून घेतो मित्रांनो. आता आपण माशांचे पीस सुद्धा फ्राई करून घेतलेत, तर आता आपण पुढची प्रोसेस करूया. तर मित्रांनो आपण गॅसवर पातेले ठेवलेले परत आणि त्यामध्ये खाली भात लावून घेतो. व्यवस्थित पिसवून घ्यायचं आहे खाली पुडाला. आता त्याच्यामध्ये आपण मसाला टाकतोय, नवलं होतं त्याची एक लेअर देतोय खाली. एकदम जबरदस्त असा वास सुटलेला आहे. फ्राय केलेले माशांचे पीस त्याच्यावर ठेवणार आहोत. माशांचे पीस ठेवून झाले, त्याच्यावर कोथिंबीर टाकतो थोडीशी. थोडीशी कोथिंबीर टाकतोय आता. ठीक आहे, आता आपण हे झाकून ठेवूया. एक 10 ते 15 मिनिट आपल्या फिश बिर्याणीला आपण दम देणार आहोत. आता आपण झाकून ठेवूया. एक 10 ते 15 मिनिटं आपण या बिर्याणीला दम देणार आहोत. आपली बिर्याणी आता तयार झालेली आहे, आपण टेस्ट करून पाहूया. मसाला आणि बिर्याणी आले बघा, बघू शकाल तुम्ही. मसाला व्हाईट कलरचा राईस टेस्ट करून पाहतोय. जबरदस्त, एकदम हॉटेल सारखी चव झालेली आहे. मरळ बघा, मरळचा पीस घेतलाय. हे बघा मरळचा पीस आहे, एकदम सॉफ्ट झालाय. आणि मसाल्यासोबत, मसाला आणि भातासोबत एक नंबर लागतोय. हे बघा, एकदम जबरदस्त अशी रेसिपी झालेली आपली. इंद्रायणी तांदूळ असल्यामुळं बिर्याणीला खूप अजून भारी चव येते इंद्रायणी तांदळामुळं. एक नंबर झालेली, एक नंबर. फर्स्ट टाइम बनवलेली आहे फिश बिर्याणी आणि ती एवढी भारी होईन असं वाटलं नव्हतं मला.